तितले पहलवान है वगैरह तीन की रुचि सोने ची गदा नी बगीतले यही तो आ क्या करने ना बाम नी सब आगे तीन की रुचि सोने ची गदा उठेगे नी तो आकर तुम चिवो आ अपने लेकिन जरा तो कोनी नवर जो मनी ना आप लोग कुतरा प्लेंगा और ये आशीर्वाद देणारा वाला आम्ही जातो मोठ्या लागणारा राज्याचा राजा घडला रिंगटोन म्हणते ती र मोबाईल तुमच्याकडे का नाही रिंगटोन असलं ठवा रक्त उसळलं पाहिजे हो आम्ही जी रिंगटोन ठो फोन तुम्ही वेया के खतमी वो फूल नहीं मेरा दिल है आनंदी कर मला मन चाल तुम्ही गायबानच कीर्तन कराय रिंगटोन ही ठेवा तडापदार असलं पाहिजे लक्षण काम मराला थोड जगूया येऊ द्यावा अटॅक कोण एक राहिलाय उपजे ते नसे नसेचे पुनरुपी दिसे ही घटिकायंत्रची तू मूर्ती पाप पुण्य तुझी हाती पाप म्हणजे दुसऱ्याला त्रास देऊन मानसिक शारीरिक वैचारिक त्रास देऊन कोणाला लोक खूप त्रास देतात वार करायला तर खूप माऊली ज्ञानोबारायणा शेण मारलं भिक्षा मागू दिली नाही लता घातल्या तो कोबऱ्यांना लता घातल्या कोण कोणा मी एका माळ्याला म्हणलं माळ्याच्या माणसाला इथं कोणा माप राग येऊ देऊ नका माळ्याच्या माणसाला म्हणलं चला माळे मामा मारती रायच्या पाया पडू की म्हणलं मी येत नाही मारती देवळात म्हटलं कसं काय ह्या मारतीनं मला रामायणात आमची बावकी मारली म्हणला जंबू माळी कुठला बी राग कुठे काढायला अरे प्रत्यक्ष विष्णूचा अवतार असणारे तुकोबर आहे भक्तीचा मार्ग मारते राहायला विचारतात दोन्ही पक्षामध्ये मारतीराय ज्या बाजूला आहे त्यावाला यश मिळालं महाभारतात अर्जुनाला यश मिळालं कर्ण मेला कळला का कर्ण मेला आणि अर्जुनाला यश मिळालं रामायणामध्ये वाली मेला आणि सुग्रीवाला जय मिळाला इतिहास बारीक बघू जाव उभे एडवणी कथा नाही त्याला त्याला रटप करूच नका तर दया पुले सौभाडुनिया भले वरी वैसो या श्री गुरु चरण सेवा आणि हो पात्र तया दैवा जई सकाळात मेळावा पाडवानी म्हणून इथला सरपंच चांगला असला पाहिजे पूर्वीचा बी ना आताचा बी त्याशिवाय गाव एकत्र येत नाही टाळी वाजवा म्हणून करता आता तरुण मंडळा पुढं देर इज नो डायमेन्शन इन फ्रंट ऑफ द युथ फेडरेशन तरुणा पुढं दिशा नाही हो या वर्षी शिवजयंती संभाजी जयंती पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर उत्स्फूर्तपणे मुलांनी केली आहो कोणाची तर वरात ना आमचीच पोरं नाचायची ना नाचच नाही का नाचायच्या ना आपलं उत्सव तयार करा ती दिंडी काढा आपल्या उत्सवात तुम्ही नाचा लक्षात घ्या जीवनामध्ये आणि म्हणणारा ना बी नीट म्हणावं कितीतरी गवळणी गोड आहेत अभंग बिर्याणी गोड आहेत हा चौरी गोड आहे ती गावा हा धीम 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 मृदंग बाजे धीम 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 मृदंग बाज हरीच्या हाती मुरली शोभती पाहुनिया गवळण हसती देवाच्या हाती मुरली शोभती
सावळे परब्रह्म आवडिया जीवा मने मन राणीवा घर केले रावणावणा मरली वाद बीतो आता कैसी दावरा नोही बालोके त्या गवळणी भजण्याने मानाव्या अलीकडं भजण्याची गवळणी म्हणतात दुधाचे नाही पाणी म्हणत तुवत या आडवाटा रुतला बाई काटा नंदाचा पोरटा होता ज्ञान तू गेलता काय वड्यात बघाला ही गाणी म्हणण्यानं दुसरी बासकळ गात म्हणण्यानं पाप जमा पुण्य जमा होत नाही म्हणा अभंग म्हणा साधं म्हणा गोड म्हणा ऐकून म्हणा चांगलं म्हणा धर्माची तू मूर्ती पाप पुण्य देवा पाप करायला लावणारा तूच आणि पुण्य करायला लावणारा सुद्धा तूच. आमच्या ती एक गाय होती बघा 2.5 लिटर दूध द्यायची पण त्या गायीला वाईट सवय कोणची दहार होत आलं की दहार करणाऱ्याच्या अंगावर पडायची बादली सांडायची गुडघ्याला नाकाला ती गाय चौघाला इकडी बघा शेवटच्या माणसानं सोडून दिली तसल्या खुडील गायी वाजनात नसाव्या. तू पकवाज वाजू तुम्ही अंगावर पडतो होय तू भजन गा तुम्ही अंगावर पडतो का तू कीर्तन करा अंगावर हे लागलं का तुला मारतेली लोक. समाज इतका हुशार आहे जेवढा प्रेमळ आहे भाविक आहे तेवढं बडवाय सुद्धा येणार नाही. बी केटेशन बी अलर्ट म्हणून करता बी एव्हियर आपली जी वागणूक आहे ना कोणी बी पाया पडा हो लक्षात घ्या तुम्ही फुगड्या धरता कुठल्याही बी महिले बरोबर आपल्या माता माऊली बर उद्या तुम्ही सांगूल्या त्यांच्या बरोबर फुगडी धराबर तिथली हमल मारतेली आपल्याला. पाप पुण्य तुझे हर एक सांगतो नजरेनं कीर्तन झाल्यावर महिला मंडळ आमच्या पाया पडा येऊ नका. कीर्तनाची गादी मोप चांगली आहे गादीवरला बेकार आहे. आमचं जी डोळा आहे तो वाईट आहे तर लोकांना राग येतो गिरीबोआ म्हणलं का तोंड लय सुटलंय आता तोंड सुटतं दात तर पडलं. अक्षर घ्या जीवन एकदा आहे अनमोल आहे प्रेमानं राहा. तुम्हाला माहित आहे का बाई त्या मुलाची आई नाही पण अंगणवाडीत असल्यामुळं पहिलीत असल्यामुळे ती लेकराला उचलून घेती आणि त्याच्या बापाला म्हणते तात्या बळला ताप आलाय काय म्हणू नका. अगं शालन दत्ताला बरं वाटत नाही काय म्हणू नको बर का बहीण काळजी करावी तसं देवानंदची काळजी करावी तुझी चिंता त्याशी सर्व आहे म्हणून महाराज सांगतात देवा मला नव हे दुसऱ्या चरणात सांगतात माझा चोरावी दातारा Hey, 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 hey
मोठे पण लय अडचणी किंवा मी तिथं वस्तीवर बसलो होतो की वसुदेवी म्हणले आणि जगदाळेवी म्हणले चला गावात. त्या कीर्तनाच्या आधी 1.5 तास या पोराने उभा केलं किच मारा सेल्फी उभा राहा बसा. पाय लय दुखादा म्हणून मी लवाराच्या घरी बसलो. लक्षात आलं का जय अंगी मोठे पण आणि तया आता ना कठीण अहो केवढं मोठं आहे अहो. या माईकच्या स्टँड विडी सुद्धा माझी उंची नाही पण माझं तोंड पुसाय 3 माणसं होती अहो. कुठ जतला हा 3 नवटाव्यात मला तोंड किती आहे 1. तोंड पुसाय माणसं किती होती 3. लाना माझी मी पुसतो. नाही नाही म्हणली आम्ही तुमचं तोंड पुसलं तरच कंपनी आम्हाला रोजगार देते. मी म्हणलं पुसा. मग त्या ठिकाणी एकानं ही बाजू पुसली एकानं ही बाजू एकानं ही बाजू पुसली. तोंड पुसून झाल्यावर त्या तिघाला बी मी म्हणलं तोंड पुसा एवढा मी तोंड घाण केलं नाही. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत सर्व हा. मग देव जवळ येतो तू का म्हणे देव भक्ताचा संग तेथे नाम त्रिवेणी. मग येतो तुम्ही सगळे शिरभावी आधी इतर भागातून आलेली टळकरी ऐकणारा स्वरूप सज्जन निर्मळच आहोत लक्षात घ्या. माझं सोडवी दातारा आणि कर्मापासून देवा माझ्यातनं कोणाचं झाड तोडाय नको. ती मालक नसल मी आंबा तोडणार नाही कोणाचं दप्तर चोरणार नाही. मी यातलं हा कीर्तनात राजकारणात भजनात भरपूर खावा बघा. तुम्ही म्हणता वेगळं सांगून चाललाय. राजकारणात खावा कीर्तनात खावा भजनात सप्त्यात भरपूर खावा. पण किती खावा लबड बोलून खाऊ नका. एका गावात माझ्या नावा पुढे दिलं 11,000 गिरी महाराज सोलापूर मला दिलं 3,500. नाही का त्याची बायको महाराजी. अच्छा आपण किती आचरणाचा आहे चार है की नाही. हा पकवास 10 ते 21 हजाराला भया पकवास आता नाही. अहो कसलं देव माडायची. अहो कवाळा कसला आहे अहो त्याला फक्त 5-6 टाकू नका. तुमचंच आहे का. हा असू दे 5-6 टाकू नका ह्यांना सांगून जावा लय बाद बघा ती गोड दिसत. 5-6 कधी टाकू नये दुसरी शाही आहे तुम्हाला माझी जर कळतं पकवाचं वाट भरी शाही करेक्ट. हो म्हणून करता मी उगो नुसतं कीर्तनकार नाही हो. तुम्हा मला मी वाईट कोणाचं करणार नाही करूच नाही. एक जण म्हणला मी देवळात नाही तर भजन सुद्धा नाही चांगलं केलं जा बाबा. अरे तू देवळात जा वाढावया सुख भक्तीभाव धर्म कोळाचर्या थोडा अन्नदान बी करा पण घरी भजन असू द्या. हरिपाठ माना नाम चिंतन करा देव करा कोकणातल्या लोकांनी बघा. कोकणामध्ये देव करणं वेगळा आहे. महाड गाव सांगतो तुम्हाला महाड सिंधुदुर्ग पोलादपूर कळला का ही जी गाव आहेत ना तळ कोकणात. आ देवाला बसायला सोफा सेट सगळं देव मांडलेलं चादराचा तुकडा पोत्याचा तुकडा शादीचा तुकडा लहान लहान तुकडे एकावर एक घडी घालून ठेवलेलं 2 पाणी भरून भांडी ठेवलेली देवावर यावर. मी त्यांना म्हणलं ही 2 तांबे का ठेवलेत तर ते म्हणले ह्यात गरम पाणी आहे आणि ह्यात थंड पाणी आहे. देवाला पोंच लागत ती घेतली उन्हाळ्यात गार घेतली आहे नाही आणि थंडीत गरम पेतली. म्हणजे चादराचा पोत्याचा तुकडा कशा पाठवलाय जी देवाला कोणचं आवडेल ती पांघरून झोपते आधी. मी करतो काळजी देवाची आपला तो एक देव करून घ्यावा आपण देवाचं व्हाव. देवान आपलं व्हायची गरज नाही तो आपला पहिलाच आहे. हा तो पहिला आपलाच आहे पण आपण देवाचं व्हाव. तुझी सेवा करीन माझे मन गोविंद रंगले. त्याच्यासाठी तुमचा
म्हणून म्हणतात तो बरा देवा वाईट कर्म हात न घडू देऊ नको. हो वाईट कर्म मज सोडवी दातारा आणि कर्मापासून दुष्टरा. दुष्टर म्हणजे वाईट कर्म काय करते हा अजिबात नाही काहीच करू नका तुम्ही. हो हा जे करायचे आहे तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साह्य घातरिया भय नरका जाणे एकच करा. हा चांगलं झाड लावा. आता गावगाव बोलत स्वच्छ राहण्याचा पूर्ण अधिकार माझा, स्वच्छ पाणी मागण्याचा अधिकार माझा, प्रशासन कळावं माहिती अधिकार कळा, बेटी बचाव बेटी पडाव, झाड लावा झाड जगवा. तसं गावात 15 ऑगस्टला भाषण होत, ओढारी म्हणत होता मित्रांनो इथून मुलीचं लग्न झालं जावायला 5 एकर जमीन घेऊन द्या. हाय का काय 5 एकर ओढारी काय बी बोलते देऊ 5 एकर जमीन घेऊन द्या. त्याच्या शेतामध्ये आंबा आवळी जांभळ सीताफळी पेरू लिंब कुठल्याही बागा लावा फळं वाढतील अन्नावरला ताण कमी पडेल म्हणून वातावरण विदाउट ग्लोबल वॉर्मिंग होईल. म्हणून तुम्ही काय करा झाडे लावा झाडे जगवा. एक जण गावातलं दगड घेऊनच उठलं भाषण बंद कर म्हणला तुझं ऐकून मी सुद्धा ओसात झाड लावली होती. पोलिसांनी मला 3 महिने सोडलं नाही म्हणला. पोलिसांना धरून न्यायची झाड लावते ती वैर. Divo de shirupo Divo Nata vele nage namah Nata vele nage namah Nata vele nage namah Manun karta Ek samto kutla bhi kurtya Suvacharu सुविचार हुडकून दिल्याचा बघा. धार्मिक कार्य दावण्यासाठी करायची गरज नसतात आणि कोणी पाहिल म्हणून घाबरायचं बी नसतं. टाळी वाजवा लक्षात आलं वाईटाची चांगलं वागावं अन्याय सहन करू नये. काय चुकलं विठालो विठा गावात भैरवाच्या देवळावर लेलतो. काय लेलतो माहिती का जन ढाव शिकेल त्यानं गाव इकेल. काय काय बनी लोक तसले देते ती देवळावर. आता ही पोरं किल्लं बघायचा ती रायगड प्रतापगड शिवगड कोंढाणागड आहे ना शिवनेरी तुम्ही बघाय जाता नीट जावा की बघायला. अहो देवळानंतर दर्जा किल्ल्याला आहे. शिवाजी महाराजांना 360 किल्लं होत आणि ही पोर त्या किल्ला बघताना तिथे मोकळा मोठा दगड दिसला गावातल्या भानगड असलेल्या पोरीची नाव देती गायबान्यानो काय बी त्या दगडा चिंगीन बंड्या मंगलीन पत्या दत्त्यान शारदी. अरे त्या दगडाच्या पाया पडायचा आपल्याला दगड लावता आला नाही. मी बघा 40-50 नाव होती ती पुसली आपल्या किल्ल्यावर काय दुसऱ्याच्या किल्ल्यावर लिहून बघा वाड्यावर मारते तिथं बोर्ड लावलाय जाहिरात लावण्याची तर बंदी आहे की नाही. भिंतीवर काही लिहू नका आणि तुम्ही आपल्याला काय नसल्यासारखं ते किल्ल्यावर आमच्या पोरापुरशी है की नाही सरळ गेले त्या दगडावर यश मी नंदीलावर. आता बाण फिन बदाम काढून काय द्यावं कळते असं कोरा राष्ट्रकूट राजांना संभाजीनगर मध्ये आपल्या बायकोच्या आठवणीसाठी अजंठा वेरूळ लेणी बांधली. इट इज मार्वलस अँड ब्युटिफुल
more and more statue in that Ajanta Vero. How? Itya Sundar Murti, Jagatla Ata Shere. Shahjahan Raja Musalmanata Hota, Pan Baikocha Athavani Sati, Yamuna Chakati Agaryala, Taj Mahal Banla. Yala Mantiti Aplya Baikocha Athavani, Aplaya Galaya, Aplyala Dilala Ghar Khulsudha Nitnay. बाथरूमों कडे भीती फाकलेल्या घरावर कोंबड्या दरवाज्यात शेळ्या आणि चौकटीत ती काळी भांगर बायको नवरा खदरावा दरा असू द्या बायको दिखली पाहिजे बघा तुमच्या बोटात सोनं नसू द्या पण बोट चांगली असेल तुमच्या हातात रमेश वांजळ्यासारखं सोनं नसू द्या पण धिप्पाड असावं तुम्हाला सांगू का इथं वाडेगाव कुकुट काहीतरी गाव आहे तिथलं एक पैलवान आहे बघा 3 किलोची सोन्याची गदा मी बघितली आहे ह्या इथं बामणीचा बघा 3 किलो सोन्याची गदा कुठे गेली तक्कत तुमची व हा आपलं लगीन झालं तर कोणी नवर देऊ म्हणे ना आपलंच कुत्र आपल्या अंगावर येत ताकदव नाही मोहळ तालुक्यातला सिकंदर शेख म्हणून त्यानं भारतात आव्हान दिलंय कोणताही पैलवान आणा मी त्याला ओताना पाडतो 1 कुस्ती 2.5 ते 3 लाखाची रुची हा ताकद पाहिजे टाळीवाजवा सिकंदर बद्दल ताकद सांभाळा ना करा भजन देवळाकडे येऊ नका पण तुम्ही रस्त्यानं निघालो मोस मोस केलं पाहिजे कालच्या 27 तारखेला 1 पोराच्या लग्नाला गेलतो ती नवर घेऊ पहिल्या मंगलाष्टिकेलाच खोकाला ही 2020 कानालाय वन डेला कसा करी ताकत असली पाहिजे म्हणून तिसऱ्या चरणामध्ये करसी अंगीकार